पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम फटका क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय सुरेख चेल रोहित पाटील बॅक टू द पवेलियन पहिला धक्का कित्येक वर्ष आपण पाहिले तर अलिबाग संघासाठी त्यांनी एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवली आहे. आज बघूया या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय पंकज जाधव पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय बॅक टू द बॉल खेळून काढलेला चेंडू. एक धाव जरूर येते या चेंडूवर. या एका धावेने आपण पाहिले तर अकाउंट ओपन करेल तो अर्थात कुबेर इलेव्हन अलिबाग संघ. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर एक बाद एक धाव धाव फलकावर येते. सेमी फायनलची लढत आपण पाहतोय एक महत्त्वपूर्ण सामना. नक्कीच फ्रेंड्स ग्रुप ऐश्वर्या संघाने फायनलमध्ये मजल मारले. चांगला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा झेल होण्याची संधी आहे आणि झेल मात्र सोडला जातोय. बच्चूच्या माध्यमातून आपण पाहतोय नक्कीच झेल सोडला जातोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर जतेशला एक जीवदान मिळालंय. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच या जीवदानाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल फलंदाज जतेश याला. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात दोन धावा धाव फलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे. चांगला फटका आपण पाहतोय झेल होणार काय झेल मात्र होत नाहीये. कुठेतरी आपण पाहिलं तर रनआउटची संधी आपण पाहतोय आणि रनआउटची संधी नक्कीच इथे आपण पाहतोय. जतेश सारंग बॅक टू द पवेलियन. पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल आपल्या संघाची. स्टंप मारायचे आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर दोन बाद एक धाव धाव फलकावर येते. दोन बाद दोन धावा धाव फलकावर आल्यात. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. चांगला फटका आपण पाहतोय यावेळी मात्र आपण पाहतो नक्की चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे सहा धावांसाठी सुरेख फटका. जाधवच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. या सहा धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात आठ धावा धाव फलकावर येत आहेत. शेवटचा एक चेंडू येणे शिल्लक आहे. शेवटचा चेंडूवर बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज प्रथमेश पाटीलच्या माध्यमातून. रॅट मोर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय मैदानावर पाहायला मिळतोय. कार्पेटच्या सांचून ट्रॅव्हल होतोय. एक धाव नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिले समाप्त होईल. पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं तर कुबेर इलेव्हन अलिबाग संघाची धावसंख्या दोन बाद नऊ धावा धाव फलकावर येत आहेत. बघूया नवीन गोलंदाज इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. प्रतीक घाडी येतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. नक्कीच प्रतीकला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच प्रतीकने आजच्या दिवसात एक चांगल्या प्रकारची कामगिरी
करून दाखवले आहे. आज बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी आहे प्रतीक खाडीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पंकज जाधव ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पंकजच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहिलं तर एक षटकार जरूर पाहायला मिळाला आहे. प्रतीक खाडी समोर एक मोठं आव्हान असणार आहे, कारण का आपण पाहिलं तर नक्की समोर असलेला फलंदाज आपण पाहतो एक घातक फलंदाज आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. षटकातील पहिला चेंडू, पहिला चेंडू आपण पाहतोय बुम बुम माटे ऑन द फायर, सुरेख फटका, चेंडू सीमा पार, षटकार. बोल चढवलाय पहिल्या चेंडूवर. आपण पाहतोय प्रतीकवर पूर्णपणे भरपूर समाचार घेतलाय फलंदाज पंकज जाधव याने. या सहा धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 15 धावा धावफलकावर आल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ती अर्थात पंकज जाधवच्या माध्यमातून. सेमी फायनलची लढत आपण पाहतोय एक महत्वपूर्ण सामना. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. प्रसाद इलेव्हन अलिबाग आयोजित क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय 2021 माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय या मैदानावर पाहायला मिळते. चेंडू पाठवायचा आहे मैदानामध्ये. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच 15 धावा धावफलकावर आल्यात. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर एक आक्रमक फटका पाहायला मिळाला आहे तो अर्थात पंकजच्या बॅटमधून. प्रतीकला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. जर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच या सामन्यात जर जिंकायचा असेल तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं आहे. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सुजयच्या माध्यमातून. धाव काय येत नाही आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 15 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे. मोठा फटका आपण पाहतोय फुल टॉस मध्ये चेंडू पुरेपूर फायदा, चेंडूला पाठवून दिले थेट सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच पंकज जाधवच्या बॅटमधून एक चांगले मोठमोठे स्ट्रोक पाहायला मिळतात या सामन्यामध्ये. फुलटॉस चेंडूचा नक्कीच तो पुरेपूर फायदा उठवेल, कारण का आपण पाहिलं तर नक्कीच या खराब कामगिरी पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज प्रतीक याचा पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका, परंतु यावेळी झेल होणार का? झेल मात्र इथे सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस, परंतु इथे कोणत्या फलंदाची कॅच सोडता तुम्ही? पंकज जाधव सारख्या एक नामवंत खेळाडूची झेल मात्र सोडण्यात आपण पाहिलं तर सोडली जाते प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते संघाची धावसंख्या नक्कीच इथे स्थिरावेल ती अर्थात 21 पर्यंत. शेवटचे दोन चेंडू येणे शिल्लक आहे या षटकातील. बघूया शेवटच्या दोन चेंडूमध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार. रॅट मोर द विकेट, चांगला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा. यावेळी झेल होणार का? नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहतो झेल सोडली जाते. तब्बल आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये 3 वेळा जीवदान मिळालंय ते अर्थात पंकज जाधव याला. नक्कीच आपण पाहिलं तर 3 झेल सोडले जात आहेत.
नक्कीच जीवधनाचे हॅट्रिक इथे आले ते अर्थात पंकज जाधवच्या माध्यमातून एक धाव जरूर येते या चेंडूवर। या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 22 रन्स ऑन बोर्ड, 22 धावा धावफलकावर येत आहेत। षटकातील अजूनही आपण पाहिलं तर शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल। ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सूरज पाटील पाहायला मिळतोय, चांगला चेंडू आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक सुजय तिथे तैनात दिसतोय, चांगले क्षेत्ररक्षण सुजयच्या माध्यमातून एक धाव नक्कीच येते या चेंडूवर। या एका धावेनंतर आपण पाहिलं तर षटक क्रमांक दुसरा समाप्त होईल, दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे। दोन षटकानंतर आपण पाहिलं तर कुबेर इलेव्हन अलिबाग संघाची धावसंख्या 2-23 धावा धावफलकावर आल्यात। शेवटच्या षटकामध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ती अर्थात कुबेर इलेव्हन अलिबाग संघाच्या माध्यमातून। थँक्यू डीजे सरबतवाळा, तर त्याच्याकडे कोणीतरी बॅट ठेवलेली आहे, तर कोणाच्या असेल तर ओळख पटून घेऊन जायची आहे। संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावर आल्यात, षटक क्रमांक दुसरा समाप्त झालेला आहे। शेवटच्या षटकामध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून, ज्याने मागील सामन्याचा विचार केला तर नक्कीच एक अप्रतिम दर्जाची कामगिरी केली होती, तब्बल आपण पाहिलं तर हॅट्रिक प्राप्त केली होती। तोच गोलंदाज आपण पाहतोय षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय, सूरज भिरकावतोय थेट सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी। तर नक्कीच सूरजने एक मोठा फटका जरूर आलाय सूरजच्या बॅट मधून, पुन्हा एकदा पाहतो एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहतो जयच्या माध्यमातून। एक धाव नक्कीच पूर्ण होते या चेंडूवर। या एका धावीनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 30 धावा धावफलकावर आल्यात। उर्वरित आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रामधील, बघूया शेवटच्या 4 चेंडूमध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते। समोर आपण पाहिलं तर पंकज जाधव सारखा एक मोठा फलंदाज ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय। अक्षयला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल, कारण का पंकज सारखा एक मोठा फलंदाज स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय। षटकातील पुढील चेंडू गोलंदाज अक्षय याचा रॅटम राउंड द विकेट, आणि ते मात्र आपण पाहतोय नक्कीच खराब चेंडू, पंचांचा इशारा की चेंडू सुवेर आहे। अवंतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव नक्कीच येते। या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 31 धावा धावफलकावर येत आहेत। षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम चालू असताना स्विच इट करण्याचा प्रयत्न सक्सेस, चेंडू जाईल सीमा पार, षटकार। अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहतोय फलंदाज पंकज जाधवच्या बॅट मधून पाहायला मिळतोय, आणि या 6 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 37 धावा धावफलकावर येत आहेत। चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय फलंदाज पंकजच्या बॅट मधून पाहायला मिळते। पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहिलं तर नक्कीच तितकासा चेंडू बॅटला कनेक्ट होत नाहीये। एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवर। या एका धावीनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 38 धावा धावफलकावर लागतायत।
षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरा आणि अंतिम चालू आहे आणि अजूनही विचार केला तर दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्यामुळे विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं आहे। गोलंदाज बघूया इथे अक्षय कशा प्रकारची कामगिरी करेल। डावखोरा फलंदाज ऑन स्ट्राइक सूरज पाटील पाहायला मिळतोय। अलिबाग एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा फलंदाज आपण पाहतोय। चांगला चेंडू आपण पाहतोय, अप्रतिम दर्जाचा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक सुजय तिथे तैनात दिसतोय। चांगला क्षेत्ररक्षक सुजयच्या माध्यमातून एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवर। या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल, ती अर्थात 39 धावा धावफलकावर येत आहेत। शेवटचा आपण पाहिलं तर नक्कीच एक चेंडूचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील। अक्षय भोगिया शेवटचा चेंडूवर इथे कशा प्रकारची कामगिरी करेल। आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच 17 धावा खर्च केल्यात अक्षयने। शेवटचा चेंडूवर भोगिया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते। 1-2 गो। परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय स्विच इट नक्कीच अटेंड होत नाही आहे। पंकजच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते। षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरा समाप्त होईल। तीन षटकांचा खेळ समाप्त झाला, अर्थात पहिले सत्र समाप्त झाले। पहिल्या सत्रानंतर आपण पाहिलं तर कुबेर इलेव्हन अलिबाग संघाची धावसंख्या 2-39 धावा धावफलकावर आल्यात आणि 40 धावांची गरज असेल ती अर्थात प्रसाद इलेव्हन अलिबाग संघासमोर। बघूया या 40 धावांचा पाठलाग करत असताना इथे प्रसाद इलेव्हन अलिबाग कशा प्रकारची कामगिरी करेल। किंबहुना आपण विचार केला तर नक्कीच कुबेर इलेव्हन अलिबाग संघाला जर जिंकायचं असेल तर या 40 धावा सेव कराव्या लागतील। तत्पूर्वी एक विनंती असेल की कुबेर इलेव्हन अलिबाग संघ आपण त्वरित मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि प्रसाद इलेव्हन अलिबाग सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे। जोपर्यंत दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल या दुसऱ्या सत्राचं धावतं समोरच्या आयकॉनसाठी घेऊन जातोय माझे साथी समालोचक पार्थ घरत यांच्याकडे। धन्यवाद, ओवर टू पार्थ घरत। धन्यवाद आशुतोष। तर पहिल्या सत्राचा खेळ संपला, धावसंख्या झाली होती तब्बल 39 धावा। जर प्रसाद इलेव्हन संघाला फायनलमध्ये हशिवरे संघाचा सामना करायचा असेल तर नक्कीच 40 धावा ठोकाव्या लागतील। सूरज पाटीलवर आक्रमण करावं लागेल, रोहित पाटीलवर आक्रमण करावं लागेल, मकरंद बावीसकरवर आक्रमण करावं लागेल आणि प्रणित वरसोलकरवर सुद्धा आक्रमणच करावं लागेल। पण बघितलं तर गौरव कवळे आणि धर्मेंद्र ही जोडी मैदानात, पंच लवकरात लवकर सामना सुरू करायचा, अजून फायनलचा सामना बाकी आणि तो सामना सुद्धा आपल्याला 3 षटकांचा खेळवायचा आहे। लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे। पंच दर्शन सावंत आणि मंगेश म्हात्रे लवकरात लवकर मॅच चालू करायचे। दर्शन सावंत पंच जास्त टीम मीटिंग घेऊन देऊ नका, आपल्याला अजून फायनलचा सामना खेळवायचा आहे। सूरज पाटील अँड कंपनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे। कुबेर इलेव्हन संघाचं क्षेत्ररक्षण संस्थे आणि गोलंदाजी मार्कवर आलाय तो
मागील कित्येक वर्ष अलिबाग टेनिस क्रिकेट आणि रायगड टेनिस क्रिकेट रायगड लेदर क्रिकेटचं प्रतिनिधित्व केलेला नेतृत्व केलेला गोलंदाज मकरंद बाविस्कर कालच्या दिवसात आपण त्याची भेदक गोलंदाजी बघितली. आज मात्र त्याला एक सुरेख गोलंदाजी करावी लागेल. लेफ्ट हँडेड गोलंदाज रायगड टेनिस रायगड लेदर क्रिकेटमधील टॉप लेफ्ट हँडेड गोलंदाजांचं नाव काढलं तर त्या यादीमध्ये मकरंद बाविस्कर याचं नाव नक्कीच असणार. अतिशय सुरेख गोलंदाज सामना करेल तो धर्मेंद्र. नॉ स्ट्राइक वर आहे तो गौरव कवळे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे मित्रांनो. अतिशय सुरेख चेंडू पण पंच नाखोश. तर मित्रांनो पारितोषिकांची भरमसाठ लूट लागते. तीन चेंडू तीन षटकार जर ठोकले तर स्टेट लेवल सीआयडी ऑफिसर अरुण करकरे सर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. मकरंद बाविस्करच्या गोलंदाजीवर तीन षटकार मारले तर हे पारितोषिक लागू होणार कोणत्याही फलंदाजाने मारले. तर मित्रांनो पुढील चेंडू देखणा स्ट्रोक म्हणता येईल. काव कॉर्नर झोन मध्ये रोहित पाटील तैनात. रोहित पाटील एक सेफ हँड खेळाडू. आपण जर बघितलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे दोन क्षेत्ररक्षक बाहेर असतात तर त्या दोन क्षेत्ररक्षकांमध्ये कुबेर इलेव्हन संघाचा रोहित पाटील नक्कीच सामील असतो असा रोहित पाटील. पुन्हा एकदा मकरंद बाविस्कर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चुकतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो तो सरळ पंकज जाधवच्या हातात. पहिली विकेट पहिला पहिली विकेट पहिला हादरा गौरव कवळेच्या रूपामध्ये लागते प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाला. आता मात्र नवीन फलंदाज उदय मैदानात जातोय. क्वार्टर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 32 धावा ठोकल्या होत्या वाऱ्याचं ओघ बघितलं नव्हतं दोन्ही एंडने स्कोर केला होता असा उदय मात्र मैदानात जातोय. सामना करतोय तो मकरंद बाविस्करचा. मकरंद बाविस्कर एका आपल्या सर्वांना नजरेत असेल की बऱ्याच काळानंतर टेनिस क्रिकेटमध्ये उतरलं आणि आल्या आल्या आपली दमक दाखवून दिली आहे. पुन्हा एकदा देखणार चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी वेगाचा वापर अँगलचा वापर करताना मकरंद बाविस्कर निर्धाव चेंडूची सांगत होते. धावसंख्या स्थिरावली होती तब्बल 2 वर. तीन षटकांमध्ये 40 धावांची गरज असेल मित्रांनो. 13.33 सरासरीने धावा ठोकण्याची गरज असेल धावा मारण्याची गरज असेल धावा बनवण्याची गरज असेल ती प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाला. समोर आहे ते आव्हान मकरंद बाविस्करचं आणि कुबेर इलेव्हन अलिबाग संघाचं. यावेळेस मात्र चेंडू ठोकून दिलाय तो वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रसाद चेवले येतोय. एक धाव पूर्ण होते धावसंख्येत एकने वाढ धावसंख्या होते ती 3 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणताय मित्रांनो. मकरंद बाविस्करच्या माध्यमातून 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. फक्त 3 धावा खर्च केल्यात त्याने. अतिशय सुरेख गोलंदाजी रन रेट वाढवण्याचा प्रयत्न करते मकरंद बाविस्कर. आता मात्र सामना खेळेल तो धर्मेंद्र. स्विच इट करण्याचा प्रयत्न चांगला क्षेत्ररक्षण म्हणतील पंकज जाधवच्या माध्यमातून. संघासाठी 3 धावा नक्कीच वाढवल्या वाचवल्या. धावसंख्येत 1ने वाढ धावसंख्या झाली ती 4 धावा. स्विच इट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता धर्मेंद्र याने. या षटकाला मोठ्या करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल उदयचा कारण षटकात फक्त 4 धावा आल्यात. 13 सरासरी होती आपण मागे चाललो हे ओळखून असणार उदय म्हात्रे. आणि आता मात्र मकरंद बाविस्कर फलंदाजाला चकवतोय हुकवतोय यष्ट्यांचा वेध घेऊन यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. इट्स अ विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपला धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 4 धावा.
वॉड एंड ओवर वॉड एंड मैग्निफिसेंट पीस ऑफ बॉलिंग बाय मकरंद बावीसकर। टेनिस क्रिकेट मध्ये त्यांनी आपलं पुन्हा आलेलं पाऊल हे दाखवून दिलंय। अतिशय सुरेख षटक म्हणता येईल, चार धावा झाल्या, फक्त चार धावा दिल्या। आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतो अलिबाग एक्सप्रेस, ज्याने कुबेर इलेव्हन अलिबाग संघासाठी, अलिबाग लेदर क्रिकेट संघासाठी, रायगड लेदर क्रिकेट संघासाठी आपलं योगदान कित्येक वर्ष दिलं असा सूरज पाटील येणारे 12 चेंडू आणि 36 धावांची गरज। पहिला चेंडू आपल्या फिरकीने चकवले हुकवले फलंदाजाला, सूरज पाटील आपल्या फिरकीची जादू दाखवतोय। येणारे 11 चेंडू आणि 36 धावांची गरज। 5 ते 6 मोठे स्ट्रोक नक्कीच लगावे लागतील, या एंडला बॅटिंग एंड म्हणून नक्कीच ओळखलं जातं। त्या एंडने स्कोर करण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय। चेंडू हवे, चेंडू खाली स्वतः सूरज पाटील, पण चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतो। एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते। अचूक गोलंदाजी सूरज पाटीलच्या माध्यमातून, फलंदाज मारण्याचा प्रयत्न जरूर करतोय पण त्या प्रयत्नांना पूर्णपणे अयशस्वी करतोय तो सूरज पाटील। कालच्या दिवसात आपण बघितलं की सूरज पाटीलच्या ऍबसेन्समध्ये बऱ्याच धावा खर्च करत होता कुबेर इलेव्हन अलिबाग। आता मात्र सूरज पाटील मैदानात उभा आहे आणि त्याच्या मैदानात पाऊल ठेवल्यानंतर गोलंदाजी मात्र पूर्णपणे बदलून गेले कुबेर इलेव्हन अलिबाग संघाची। आता मात्र मी शांत बसणार नाही, हे दाखवून देतो धर्मेंद्र, चेंडू भिरकवून देतो लॉंग ऑन सीमा। स्ट्रोक येते तो लॉंग ऑनच्या डोक्यावरून, पुण्याला सूरज पाटील सज्ज एका षटकारानंतर। यावेळेस मात्र चांगला चेंडू म्हणता येईल, टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं, उसळी घेतले, पूर्णपणे पसतोय फलंदाज धर्मेंद्र। चांगलं कमबॅक म्हणता येईल सूरज पाटीलच्या माध्यमातून। चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या स्थिरावते ती 12 धावसंख्येवर, 2 चेंडूंचा खेळ बाकी, 12 धावा धाव फलकावर। अशाच प्रकारच्या गोलंदाजींची गरज कुबेर इलेव्हन अलिबाग संघाला। मात्र दिशाहीन मारा करतोय, स्वैर मारा करतोय तो सूरज पाटील आणि त्या स्वैर माऱ्यावर एक धाव बोनसची मिळते। चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणतील धर्मेंद्र आणि सुजय याची। धावसंख्या 2 वाढते, धावसंख्या झाली ती 14 धावा। अजूनही येणारे 8 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल, दिल्ली काफी दूर है। पुन्हा एकदा स्वैर मारा, दिशाहीन मारा सूरज पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळते मित्रांनो। एका धावेने धावफलक पुढे सरसावते, धावसंख्या झाली ती 15 धावा। जेव्हा आपल्या संघाची चांगली गोलंदाजी होत असते आणि असे काही स्वैर चेंडू पडतात तेव्हा फलंदाजी करणाऱ्या संघाचं मनोबल नक्कीच वर होतं, पण ते मनोबल पुन्हा खाली ढकलले ते सूरज पाटील आणि सुरेख चेंडू, एक स्लो रन यॉर्कर पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला मित्रांनो। आता मात्र समीकरण थोडंसं मुश्किल अवघड होते, धावसंख्या झाली आहे ती 15, येणारे 7 चेंडू आणि 25 धावांची गरज, तब्बल 3 ते 4 मोठे स्ट्रोक्सची गरज। आणि ते स्ट्रोक्स मारण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवले सूरज पाटीलने, एक सक्सेसफुल षटकाची सांगता होते। आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 25 धावांची गरज। पंकज जाधव कोणाकडे चेंडू देणार, प्रणित वरसलकर की रोहित पाटील की जतेश सारंग, कोण असणार तो गोलंदाज ज्याच्याकडे तो एका संधीची एक संधी देणार, रोहित पाटील, जतेश सारंग आणि मृणाल वरसलकर हे तीनही गोलंदाज सज्ज होत आहेत। आणि चेंडू सोपवलाय तो रोहित पाटीलच्या हातात। रोहित पाटीलांनी मागची कित्येक वर्ष कुबेर इलेव्हन अलिबाग संघासाठी आपलं नाव गाजवलंय, ज्याने कित्येक मॅन ऑफ द सिरीजची पारितोषिकं पटकावलीत। मस्ट परफेक्ट रोहित पाटील, 6 चेंडू आणि 25 धावा। आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी फकीर पाड्याचं ते मैदान होतं, समोर उभा होता तो ओपनचा संघ, समोर उभा होता तो रजत मुंडे, समोर उभा होता तो निखिल पारवे, त्यांसारखे फलंदाज असताना सुद्धा 6 चेंडू 21 धावा डिफेंड केल्या होत्या रोहित पाटील याने। तोच रोहित पाटील आता उभा असेल तो धर्मेंद्र समोर, तोच रोहित पाटील उभा असेल तो
प्रसाद इलेवन अलीबाग संघासमोर। पहिला चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू मागे मकरंद बावीस करते, थोडीशी चूक नक्कीच होते, रूपांतर होते ते दोन धावांमध्ये। धावसंख्या दोन ने वाढ, धावसंख्या झाली आहे ती 17 धावा। येणारे पाच चेंडू आणि 23 धावांची गरज, चार मोठ्या स्ट्रोक्सची गरज नक्कीच असणार प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाला। मी फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाचे कर्णधार प्रसाद पाटील यांना विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे। फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाचे कर्णधार प्रसाद पाटील पोलीस दलात कार्यरत असलेले। आता मात्र रोहित पाटील एक चांगला चेंडू टाकतोय, सामना आपल्या बाजूला खेचून घेण्याचा प्रयत्न। आता मात्र येणारे चार चेंडू आणि चार धावन चार षटकारांची गरज असेल ती प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाला। चार चेंडू 23 धावा, चार चेंडू चार मोठे स्ट्रोक्स। यावेळेस मात्र रोहित पाटील चुकी करतोय, फलंदाजाच्या आवाक्या बाहेरील चेंडू, चेंडू स्वैर घोषित करतोय। चार चेंडू आणि 22 धावा, चार चेंडू चार षटकारांची गरज नक्कीच असेल। मगाशी बाबदे युनिट थर्डच्या सामन्यामध्ये 8 षटकार ठोकले गेले होते, आता मात्र चार षटकारांची गरज। चारपैकी एक मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला, चेंडू ठोकून दिला तो कावगण सीमारेषा पार, धर्मेंद्र मात्र फायर। मॅच जिंकवून दिली तर तीन चेंडू तीन षटकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागते फलंदाजासाठी। आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय, चेंडू मागे सेफ हँड खेळाडू माकरंदा 22 करतोय। सामना पूर्णपणे झुकलाय तो कुबेर इलेव्हन अलिबाग संघाच्या बाजूने। दोन चेंडू आणि 15 धावांची गरज। प्रसाद पाटील आपण जिथे कुठे असाल आपण टॉससाठी यायचंय, तयार राहायचंय। दोन चेंडूंमध्ये सामना संपणार आहे। धन्यवाद प्रसाद पाटील। दोन चेंडू आणि 15 धावांची गरज। रोहित पाटील, रोहित पाटीलच्या चुकीशिवाय हा सामना कुबेर इलेव्हन संघ गमावू शकत नाही, हरू शकत नाही। आणि मी कोणत्याही प्रकारची चूक करणार नाही हे दाखवून देते। चेंडूलची बॅटची कडा घेऊन जाते तो फाईन लेग झोनमध्ये। एक चेंडू आणि 14 धावांची गरज। सामना पूर्णपणे झुकलाय, पूर्णपणे गिळलाय तो कुबेर इलेव्हन संघाने। आणि आता मात्र फायनल मध्ये प्रवेश करतोय तो दिमाखात आपल्या चांगल्या खेळाच्या जोरावर। 13 धावांनी तब्बल विजय मिळवलाय कुबेर इलेव्हन अलिबाग संघाने। पंकज जाधव लवकरात लवकर टॉस साठी यायचंय, फायनलचा सामना आप